बातमी आहे पुणे अहमदनगर औरंगाबाद या राज्य महामार्गाची. या महामार्गावरील शिरूळ तालुक्यातील कोरेगाव भीमा आणि हवेली तालुक्यातील वाघुल येथे महामार्गाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. महामार्गाला मोठे खड्डे पडल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आहे. कोरेगाव भीमा येथे तर महामार्गावर गुडगावर पाणी आल्याने वाहन चालकांना पाण्यातूनच वाहन चालवण्यासाठी वाहन चालकाला कसरत करावी लागते. याच दुरावस्थेमुळे कोरेगाव भीमा येथील रस्त्यामध्ये रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती देखील खड्ड्यात पडला आणि त्याला ग्रामस्थांनी बाहेर काढलंय. तर वाघोलीमध्ये देखील रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक संतगतीने सुरू आहे. दोन्ही ठिकाणी दुतर्फा 2 ते 3 किलोमीटरच्या रांगा पाहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी 1 कोटी रुपये खर्च करून महामार्गाचं काम देखील करण्यात आलंय, परंतु त्यामध्ये कुठलाही फरक पडला नसून पुन्हा त्या महामार्गावर खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहतूक संतगतीने चालू असून याचाच परिणाम वाहतूक कोंडीवर होतोय. औरंगाबाद हा राज्य महामार्ग असून या ठिकाणी स्थानिक प्रशासनाचं कोणतंही काम केलेलं नाही आणि दुर्लक्ष आहे. तासनतास वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी नागरिकांना करावा लागत आहे. याच्यात तुम्ही सकाळी 5 वाजल्यापासून आतापर्यंत ट्रॅफिक कोंडी झालेली 5-5, 6-7 तास ट्रॅफिक कोंडी होत आहे. सकाळी जे कामावर निघालेला आहे, विद्यार्थी निघालेले आहेत, त्यांना अजून वेळेवरती पोहोचता येत नाही आहे आणि शालेय विद्यार्थी आहेत त्यांना अजून सुद्धा गाड्या अडकल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग, आम्ही वेळोवेळी तक्रार देखील केली आहे त्याच्याकडे, पण ह्यांचं लक्ष मी दुर्लक्ष आहे. कोणताही उपाययोजना करत नाही, फक्त घोषणा करतात आणि कोणतंच काम करत नाही. आता ह्याचा सर्व सामान्य लोकांना त्रास होतो ना, ह्यांना काही पडलेलं नाही. सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त वेळोवेळी सांगतं की बाबा आम्ही एवढं कोटी टाकल्यात, एवढे केलेले आहेत, पण स्थानिक कोणतंच काम करत नाही. ठीक आहे, फक्त घोषणा होल्यास काम कोणतंच करत नाही.